दोन सावकार याच्या टेक्निकलची खरोखर गवाही देतात का माझा टेक्निक किती उमेश कुणाल किती भक्कम आहे. व्हॉट अ शॉट यार, मॅग्निफिसंट. तसंच नेरुलला याने आपल्या बॅटचा इंगा सारसोल इथे दाखवलं, तब्बल 26 धावा त्या षटकामध्ये. तसेच एक्स्ट्रा कव्हरचे ड्राईव्हचे फटके होते. अगेन विथ वॉन्ट अगेन्स्ट द स्विंग, तू तू मै मै, ये बिल्कुल क्रिकेटसाठी योग्य नाही. ताळमेळ खराब, चांगला खेळ होत होता परंतु काही गरज नव्हती. अतिशय गाई अति गाई संकटात नाही तसं होतंय. चांगला खेळ होता कुणाल उमेश, या कोणतीच जाऊ शकतात कुणाल. यस, क्रिकेटमधले आत्महत्या मी वडेन. यावेळेस कॉलिंग नव्हतं सागरकडून आणि थांबवण्याचा कॉल देखील नंतर अर्ध्या विकेटवर आल्यानंतर देण्यात आला होता. त्याचमुळे की काय ताळमेळ जुळलं नाही आणि फलंदाज बाद झाला. परंतु मी म्हणेन घाई जास्त केले, दोन चौकार आले होते फलंदाजच्या बॅटमधून, थांबणं आवश्यक होतं सागरचं विकेटवर. फलंदाज बाद झालाय, मोठा आदरा वेलपेट सागर. येस थँक्यू डीजे, बरोबर म्हटलं, 100% कर थांबणं जरुरीचं आहे. आणि एनएमपीएल मध्ये ज्याने धुवाधार शेवटच्या क्षणी संघामध्ये निवडला काय जातो आणि आपल्या बॅटीचा तडाखा काय दाखवतो, 11 चेंडू मध्ये 36 अगेन परी या विरुद्ध खेळताना वासी इंडियन्स करून, त्याचबरोबर करण अधिक करण फायटर्स विरुद्ध 11 चेंडू मध्ये 16 धावा, असे दोन सर्वोत्तम खेळ हा वृत्तांश खेळला होता. आणि तिथे साऱ्या जगाचं पूर्ण करा युट्यूब मधून पण सर्व जग बघत होता, आकर्षित केला होता, केंद्रबिंदू ठरला होता वृत्तांश. ओ क्लीन बॉल्ड, किती घातक निर्णय. जसा सागर परतला धावचीतच्या रूपाने तसा दुसरा झटका उमेश कुणाल. उमेश चे दोन मत जाणून घेऊन गेलाय. उमेश काय परिस्थिती, रनआउट होतो काय आणि फलंदाज बाद काय होतं, काय म्हणशील जसं धावचित रूपाने कुणालनं म्हटलं, तुझं मत जाणून. नक्कीच सेंडे, या क्रिकेटमध्ये शोभनीय असली वस्तू नाही, कारण रनिंग बिटवीन द विकेट जर तुम्ही कॉल देणार तर तो कमिटमेंट चांगला असतो, एक ताळमेल दोन्ही खेळाडूंमध्ये चांगला होत असतं. परंतु इथे मात्र चुकी केली होती या ऋतांशुने, पण चुकी झाल्यानंतर त्याला मात्र मी असं चुकी केलंय तर मी या पिचवर राहणं गरजेचं आहे, माझा डाव मी सावरायला गरजेचं आहे. परंतु तशी काही परिस्थिती इथे झाली नाही आणि मात्र तोही त्याच्या परतने परतलाय. म्हणजे क्रिकेट मध्ये असं होत असतं सेंडी सर. नक्कीच सुरेख उमेश, कारण जसे तू विकेट तुझ्यासाठी बलिदान केलं, तू मस्ट बी पाय ठेवून रोवून त्या खेळपटू राहणं गरजेचं होतं. परंतु परिपक्व होणं गरजेचं आहे, यंगस्टार आहे, अशा परिस्थितीतून जसा उमेश जाईल हा कुणाल वृत्तांश तसं परिपक्व. पण थांबणं या, जेव्हा जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा आपली विकेट आपल्यासाठी देणे दुसऱ्याने दिले खेळणं गरजेचं होतं. इथे मात्र साफ साफ अपशन, क्लीन बॉल, दोन हादरे बसल्यात यजमान गावदेवी जू संघाला पहिल्यांदा फलंदाजी करताना. 2 गडीबाद 8 मिथुन परत येतोय सामन्यामध्ये, बॅकअप केलेला आहे. कवा पॉइंट डीप वाईडिश डावखुरा फलंदाज येतो मुक्ता लेफ्ट हँड राउंड द विकेट, चेंडू सोडून दिला. त्याच्यानंतर मात्र चांगला निर्णय म्हणता येईल चेंडू सोडण्याचा आणि त्याच परिस्थितीने चित्त्याच्या चपळीने 1+ white अशा 2 धाव मिळेपर्यंत धावसंख्या पोहोचते. पहिल्यांदा फलंदाजी करताना 10 धावसंख्या, 2 गडी 5 धा, 35-40 इज अ मॅच विल बी फॅन्टॅस्टिक सेन्सिबल कॅच मॅच होईल, रोमांच वाढेल, उत्कट सिगेला वाजेल. 35-40 दरम्यान धावपळक होतोय तर एक आकर्षित सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मिथुन त्यामध्ये कमबॅक करतोय, बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर अँड सिली मिडा फोर मॅन इनसाइड द सर्कल ऑफ द ऑफ साइड. रुपेश व्हेरी टॉल मॅन, चांगला खेळाडू आहे आणि जात होता कपिदेव सारखी एक झलक लावली होती, सूर्याला पाहत गेला होता हा रुपेश. ओ ड्राइव हँडसमली, गुड फील्डिंग इज फॉलो थ्रो, व्हाट अ फॅन्टास्टिक स्टॉप, लवली फील्डिंग. गतीच्या विद्युतप्रमाणे हा चेंडू आला होता गोळीसारखा, तेवढ्याच मध्ये थोपला गेला होता. पहिलं षटक संपतोय, धावसंख्या 2 गडी 5 10, धावसंख्या चांगली आहे, विकेट मात्र 2 गेले आहेत गावदेवी जू संघाचे. डीजे धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच सुरेख यार. आज तर डीजे एक वेगळ्याच फॉर्म मध्ये दिसतं, वेगळा विचार करून आहे. शेवटचा दिवस आहे उमेश कुणाल, त्याच्यानं हरीश भोईर ज्या संबंध पाणी पुरवठा केलाय या स्पर्धेसाठी आणि 3 वेगवेगळ्याचे कॅप, ऑरेंज पर्पल आणि व्हाईट, प्रेक्षकांसाठी व्हाईट, तर 3 बळे घेईल त्यासाठी पर्पल कॅप एका षटकामध्ये आणि जो फलंदाज 20 धाव फटकावेल त्यासाठी 20.
वीस फटकावेल त्यासाठी ऑरेंज कॅप आणि जो फलंदाज षटका ठोके तसंच व्यासपीठ असलेले आमचे सन्मान्य रमणजी भोईर साहेबांच्याकडून रोख रुपये 1000 तर आर्या इलेक्ट्रॉनिक्स कडून होम थिएटर सलग 3 षटकारांसाठी धन्यवाद. या सर्वांचं एकदम खरोखर कौतुक करावं असतं. चमंडेश्वर नाथ असं एक होता ज्याने खरोखरच BMW जे रिओ ऑलिम्पिक मध्ये आपण बघितलं होतं सचिनच्या हस्ते दिलं होतं असे सन्मानामध्ये चमंडेश्वर नाथ ज्याने खरोखर आंध्र प्रदेशचं सचिव होतं 1992 साली हा अंडर 19 मॅनेजर म्हणून होते. 44 सामने प्रथम श्रेणीचे खेळलेले होते. चमंडेश्वर म्हणजे असे महान व्यक्तींचा नाव घ्यायला लागतं कारण जो अब्जार आहे आत्मविश्वासाने प्रोत्साहित करतात खेळाडूंना. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज येतो गणेश ज्याने चकित केलं होतं मागच्या क्षणात आणि पूर्णपणे एक ब्रेक थ्रू षटक टाकलं होतं 1 धावांचं. तो इथे तो गणेश बॅटम गतीमध्ये परिवर्तन यासाठीच ओळखला जातो हा गणेश. मग ते नवी मुंबई प्रीमियर लीग असो किंवा अग्री प्रीमियर लीग असो भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खेळणे वैभव प्रतिष्ठानच्या पूर्णपणे स्पर्धेमधून बाद जाणार होता. पण जसा गणेशने ते षटक टाकलं त्या क्षणी वैभव प्रतिष्ठान ठरला होता अग्री कोळे प्रीमियर लीगचा विजेता. कुणाल उमेश सुरे गोलंदाजे वन्स अगेन राईट टाइम ओवर द विकेट गणेश कमजिम बिल्ट मुक्तार नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पण क्षेत्ररक्षण करताना दुसरं षटक आणि आपलं पहिलं स्वतः कर्णधार गणेश चेंडूला टप्पा अचूक होता त्याचा सन्मान केला होता येऊ दिलं तर हलक्या म्हणून त्याला पुश केलं होतं. 1 धाव मिळते मुक्तारला. धावसंख्या वाढली जाते गावदेवी 11 जुगावची. पहिल्यांदा फलंदाजी करताना 2 गडीबाद 11. सर्व सन्मान्यांचा मी नावत कोणाला घेणारच आहे पण पुन्हा एकदा मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. गावदेव चषक गावदेव क्रिकेट मित्र मंडळ त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांच्या समवेत आहेत विद्यमान शिरवण्याचे स्थानिक नगर सेवक सन्मान्य ज्ञानेश्वर जी सुतार. तर धावसंख्या 11 2 चेंडू झालेले आहेत. 2 च्या 4 षटकांची लढत जेवढ्या जेवढ्या लढती असतील त्या 4 षटकांच्या असतील. त्याचप्रमाणे ही रंगलेली जय गणेश सारसोले अगेन्स्ट यजमान गावदेव जुगाव. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग आहे उमेश. फॅन्टास्टिक बॉलिंग आहे. खरोखरच कौतुक करायला लागेल काय त्याच्या गतीमध्ये परिवर्तन करतोय. आपण आठवलं तर गॅविन लार्सन असा न्यूझीलंडचा गोलंदाज सेम त्याची लकब तोही जखडून ठेवता. एक गोल फलंदाजांना एक मीडियम पेसर लपली बॉलिंग आहे त्याला बघितल्यानंतर मला त्या गॅविन लार्सनची खरोखर आठवण येते. व्हॉट अ सुपर्ब यार. परिपक्व होत चाललेला हा गोलंदाज आहे. 3 चेंडू समाप्ते जखडून ठेवलाय यजमान संघाला. एक अति महत्वाची लढत राईट आर्म ओवर द विकेट टू रुपेश. शॉर्ट ऑफ इंडिया चेंडूला युद्ध सन्मान केला हलक्या त्याने त्याला ठकलून दिलं होतं. कव पॉइंटला क्षेत्ररक्षण येतो फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव मिळते फलंदाजाला रुपेशला. धावसंख्या वाढली जाते 12. दुसरं षटक प्रगती होते. 11 षटकांची लढत तोपर्यंत सागर उत्तांश. सागर चांगला केला होता पण नशिबाचे साथ खूपच असावी लागते 5% तरी मी म्हणेन ती नव्हती उमेश कुणाल. कारण जसं नशिबाचे साथ असतात तर तो ऍक्सिडेंट घडला नसता तो अपघात घडला नसता. जर तर मी इथे थांबवतो बिकॉज इज अ पार्ट ऑफ द गेम अनसर्टनली इज क्रिकेट राईट आर्म ओवर द विकेट. ओ लवली शॉट ऑन ड्राइव्ह केला चेंडू जातो डीप लॉंगमला. इथे मात्र लक्ष नव्हतं मिथुनचं. पाय कधी आपला बाहेर झाल्याचं भान नव्हतं आणि त्या भानाचा विसरलेला फटका बसतोय चेंडू सीमापार. क्रिकेट मध्ये असं तो तुमचं चाणाक्ष चित्तेची घारेची नजर असायला हवी ती बिलकन होती ती हटली चौकार मिळालाय अति महत्वाच्या ठिकाणी. त्याचं स्वागत असेल डीजेच्या गाण्यामार्फत. डीजे डीजे सुनिया आठवणी काढल्या जातात. अजून आमच्या समोरच्या वतीनं 16 धावसंख्या अति महत्वाचा चौकार येतो.
गतीमध्ये परिवर्तन केलं, सुंदर परिवर्तन आहे. दॅट इज अ लवली चेंज ऑफ द पेस. चेंडूला त्याचा स्लाइस केलं होतं बॅकवर्ड पॉइंटला. वेन गॅदर कलेक्ट द बॉल अँड फेकला तर नाही, पण षटक मात्र दोन संपतात. 17 धावा हे लागल्या जातात 8.5 धावांच्या सरासरीने. परंतु जसं तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल, एक बेतेरेन आवाज, दोन आवाज माझ्या समोर आहे. उमेश म्हात्रे कोपर खेळण्याचे आणि मी झाला कम्प्युटर म्हणतो, कारण कम्प्युटर प्रमाणे याची माहिती क्रिकेट व्यतिरिक्त या जगामध्ये काय काय उलाढाल होतात, काय घटना घडतात, त्याचा एक सुरेख या कम्प्युटर पाशी माहिती असते. आय्या कम्प्युटर कुणाल आगे का खुदे खान सुनाने केले कमेंट्री पर. धन्यवाद साठी. तत्पूर्वी मंचावर अनेक मान्यवर उपस्थित झालेत. माझे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस जाधव साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान इथे केला जातोय उमेश भोईर साहेब यांच्या माध्यमातून. आणि खरोखर पोलिसांच्या कार्याला सलाम आहे आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून देखील. 26-11 हमला असो, हेमंत करकरे, कामटे, तुकाराम ओंबळे यांनी जे योगदान दिलं या संपूर्ण भारतासाठी ते उल्लेखनीय होतं. जाधव साहेब तुम्ही देखील चांगलं कार्य करताय या पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून. तुमचा आभार या स्पर्धेमध्ये तुम्ही उपस्थित झालात. शिवाजी साळुंके साहेब उद्योजक आहेत, त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. शिवाजी साळुंके साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. शिवाजी साळुंके साहेब उद्योजक आहेत, त्यांचा देखील सन्मान इथे केला जातोय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर पिंगळे साहेब इथे उपस्थित झालेत. पिंगळे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आपलं हार्दिक स्वागत पिंगळे साहेब या स्पर्धेमध्ये. पिंगळे साहेबांचा सन्मान आणि ते षटकार. पिंगळे साहेबांचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातो. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत पिंगळे साहेब या स्पर्धेमध्ये. अशोक खोळसकर साहेब इथे उपस्थित झालेत. अशोक खोळसकर साहेबांचा देखील सन्मान. अशोक खोळसकर साहेब 1000 रुपयाचं पारितोषिक इथे लागू झालंय. अशोक खोळसकर साहेब इथे उपस्थित, तोडसकर साहेब इथे उपस्थित झालेत, माफ करा, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत तोडसकर साहेब या स्पर्धेमध्ये. परशुराम पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. परशुराम पाटील साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. अतिशय मोठा षटकार इथे आलाय, 1000 रुपयाचं पारितोषिक मिळवलंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. रमणजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून वेट हा कॉल आलाय. आणि क्रिकेटमध्ये याच गोष्टी खूप महत्वाच्या असतात, यस नो आणि वेट, या तीन गोष्टी खूप महत्वपूर्ण असतात कॉलिंग देत असताना. धन्यवाद परशुराम पाटील साहेब. ज्ञानेश्वरजी सुतार साहेब उपस्थित झालेत, नगरसेवक आहेत शिरोणे गावचे, त्यांचा देखील सन्मान इथे होईल. आपलं हार्दिक स्वागत. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता मुक्ताराच्या बॅट मधून, प्रयत्न फसतोय. संघाची धावसंख्या स्थिर, गोलंदाज गोलंदाजी करतोय विराज. विराज म्हटल्यावर हा खेळाडू मात्र आठवण करून देतोय उदय तांडेल या मोठ्या खेळाडूची. आणि वडील आहेत उदय तांडेल आणि हा विराज सुपुत्र त्यांचा. अतिशय चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर लगातार 3 चेंडू निर्धाव आतापर्यंत टाकलेत विराजाने. कम बॅक करून दिलंय आपल्या टीमसाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावर. हीच खासियत आहे या टीमची. मी मगाशीच म्हटलं होतं बॉलिंग लाईनअप खूप तगडी आहे या टीमची, आणि तशीच तगडी बॉलिंग लाईनअप घेऊन जय गणेश सारसोळे संघ उतरला या मैदानामध्ये. पहिली मॅच 35 धावांची रोखली. यावेळेला पुन्हा एकदा टायमिंग मिस होतोय, चेंडू हवेत चाललाय. विराजने प्रयत्न चांगला दाखवलाय, परंतु 1 रन इथे मिळेल. संघाची धावसंख्या 24-24. 24 धावा, अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. 8 आसपासची सरासरी इथे राखली जाते. अजून 1 चेंडू शिल्लक या षटकातला. पुन्हा एकदा फलंदाज स्ट्राईक एंडवर तुम्ही पाहू शकाल रुपेश रुपू या नावाने ओळखला जातो हा खेळाडू. नुकताच वाढदिवस देखील साजरा झालाय मोठ्या प्रमाणात शुक्रवारी या स्पर्धेच्या निमित्ताने. पहिलाच दिवस स्पर्धेचा गाजला होता रुपूच्या वाढदिवसाने, आणि खरोखर एक चांगले योगदान दिले रुपेशने देखील. जुगाव टीमच्या माध्यमातून अतिशय चांगली गोलंदाजी केली होती मागच्याच आठवड्यात झालेल्या ऐरो येथील स्पर्धेमध्ये. कॉन्फिडन्स हाय आहे या खेळाडूचा, आणि तशाच प्रकारचं योगदान द्यावं लागेल. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळत असताना दबाव जरूर असतो, परंतु त्या दबावाला बळी न पडता तुम्हाला खेळ इथे करावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना विराज. यावेळेला खराब चेंडू, पाहूया पंचांचा इशारा येतोय. नो बॉल, आणि काल देखील नो बॉल घोषित करण्यात आला होता. मोसिन याचा हा चेंडू होता काल, यस. तर नो बॉल आणि फ्री हिटची घोषणा इथे मात्र केली जाईल पंचांच्या माध्यमातून.
तर 9+1 दोन धावा इथे मिळतील. संघाची धाव संख्या 26. काल देखील असं चित्र पाहायला मिळालं होतं. मोसिनचा बॉल हातातून सुटला, पंचांनी त्याला नो बॉल घोषित केला, +1 दोन धावा दिल्या. आज देखील तसं चित्र पाहायला मिळालं, दोन धावा संघाच्या खात्यात. संघाची धाव संख्या 26. या वेळेला रूपू पुढे आलाय, चांगला फटका, चेंडू हा वेदका वर्सला आणि चेंडू जातोय सीमा रेषापार. षटकार 6 धावा 32. हर्षराजे हल्दी लागो, हर्षराजे हल्दी लागो, जमलाइयो गाऊ लोक सारा, जमलाइयो गाऊ लोक सारा. बँड बाजे वाजतान मांडवा धारी, बँड बाजे वाजतान मांडवा धारी. आमचे हर्षराजे हल्दी हर्षलाजे हळदीला, आमचे हर्षलाजे हळदीला गो, हर्षलाजे हळदीला, हर्षलाजे हळदीला गो, हर्षलाजे हळदीला. थँक यू विजय. अतिशय सुरेख असा आवाज परमेश माळी यांचा आणि अतिशय गीत गाजतं हे सध्या नवी मुंबईमध्ये देखील त्यांचं आगमन झालं होतं. प्रीमियर लीगच्या माध्यमातून नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये अतिशय चांगलं योगदान दिलंय या गाण्याच्या माध्यमातून परमेश माळी यांनी. तर संघाची धाव संख्या 6 ने पुढे सरकते, धावा झाल्यात 32. गोलंदाज येतोय शेवटचा षटक. चंदन्याचा पहिला चेंडूवर समाचार, चेंडू हवे क्षेत्ररक्षक गणेश खाली, फलंदाज बाद मुक्तार. धाव संख्या 32. डीजे या हे देखील गीत त्यांचं, परमेश माळी यांचं सुभद्र आवाज. संघाची धाव संख्या स्थिर 32. नवीन फलंदाज शिशिर मैदानात जातोय, शिशिर भोईर. नवी मुंबईत अव्वल दर्जाचा हा क्षेत्ररक्षक, परंतु आता फलंदाजची भूमिका पार पाडावी लागेल. संघाची धाव संख्या 32. 32 गोलंदाज येतोय चंदन. बॉलिंग मार्कवर फलंदाज सज्ज होतोय रुपू खेळण्यासाठी. राईट राऊंड विकेट पुढे सरसावलाय, पुल करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र झेल सोडलाय. एक धाव मिळते या फटक्यावर, दुसरी धाव घेण्याचा इथे मात्र दुसरी धाव देखील पूर्ण झाली पाहायला मिळते. ताळमेळ नाहीये कुठल्या क्षेत्ररक्षकामध्ये, कारण यावेळेला बॅकअप करणं खूप महत्वाचं होतं. बॅकअप साठी कोणीच नव्हता, फेकी केली आणि दुसरी धाव पूर्ण झाली. दोन धावा संघाच्या खात्यात, धाव संख्या 34. 34 धावा इथे फलकावर लागल्यात, चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. 34 धावा ज्याही वेळेस फलकावर लागतात आठवण होते सुनील गावस्कर सरांची, ज्यांनी 34 टेस्ट क्रिकेट शतक लगवली होती भारतासाठी खेळत असताना. या वेळेला पुढे आलाय रुपेश, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात. भिंत आहे गणेश नावाची, फलंदाज बाद. डीजे सुरेख असं गीत तुम्ही इथे वाजवताय. संघाची धाव संख्या 34. मगाशीच मी सुनील गावस्कर सरांची आठवण केली होती या स्पर्धेच्या माध्यमातून, परंतु 1993 मध्ये जे दंगे झाले होते त्यामध्ये देखील सुनील गावस्कर सरांनी एका परिवाराचा बचाव केला होता, हे देखील तेवढंच महत्व आहे. रोहन गावस्करनी या बाबतीत माहिती दिली होती. कारण तुम्ही पाहू शकाल
किस्सा तुम्हाला सांगेन। या वेळेला बॅकफुटला गेलाय, चांगला पंच पाहायला मिळतो मिड विकेटला। एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव इथे घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा। सुनील गावस्कर सरांचं मत होतं त्या परिवाराला वाचवण्याच्या बाबतीत, ज्यावेळेस काही लोकांचा समुदाय त्या परिवाराला मारण्यासाठी तिथे आला होता, त्यावेळेस सुनील गावस्कर यांनी म्हटलं होतं की तुम्ही जे काही या परिवाराबरोबर कराल ते पहिले माझ्या बरोबर करा। एवढं मोठं व्यक्तिमत्व, म्हणूनच आम्ही अशा निमित्ताने त्यांची आठवण काढतो। दोन धावा मिळतील, संघाची धावसंख्या 36। पुन्हा एकदा गोलंदाज येतोय, सुरेख गोलंदाजी आणि फलंदाज मात्र 5। डीजे तुझे जत्रला लोक सारी नाच तंगो तुझे पालकीला रुपेश आणि मुक्तार यांनी व्यासपीठावर यायचं। आपल्याला 1,000 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल। 2,000 रुपयाचे पारितोषिक असेल, ज्ञानेश्वर सुतार साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक तुम्हाला इथे समर्पित करण्यात येईल। रमणजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लगवण्यात आलं होतं। संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा संस्थापक आहेत नवी मुंबई संघर्ष समितीचे रमणजी भोईर साहेब, त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलं होतं। शेवटचा चेंडू नितीन, या वेळेला मोठा फटका नितीन याच्या बॅट मधून हवेत चालला, क्षेत्ररक्षक खाली आहेत आणि झेल चिच्या रूपात फलंदाज बाद। धावा झाल्यात 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36, 37 धावांचं टार्गेट 37। आता मात्र गोलंदाजाला चमक दाखवावी लागेल। तर या रुपेश आणि मुक्तार तुम्ही व्यासपीठावर या, तुमचा पहिले सन्मान होईल या स्पर्धेमध्ये। त्यानंतर चंदन यांनी व्यासपीठावर यायचं, आपल्याला पर्पल कॅप इथे देण्यात येईल। आपण 3 विकेट घेतल्यात, 4 विकेट घेतल्यात, तर चंदन आपल्याला पर्पल कॅप इथे देण्यात येईल। आपण देखील व्यासपीठावर या, आपला सन्मान इथे केला जाईल। ब्ल्यू कॅप पर्पल कॅप हा देखील फॉर्मॅट आला आयपीएलच्या नंतर आणि याचं श्रेय जात आहे सध्या मी म्हणून हरीश भोईर। चंदननी व्यासपीठावर यायचंय, 2,000 रुपयाचं पारितोषिक दोघांना मिळून 1,000 रुपयाचं पारितोषिक माननीय श्री रमणजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून। संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत, संस्थापक अध्यक्ष आणि चंदन याला ही कॅप इथे मात्र देण्यात येईल। यावेळेला जाधव साहेब माजी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस यांच्या माध्यमातून ही कॅप इथे प्रदान केली जाते। धन्यवाद जाधव साहेब, आपला देखील अमूल्य वेळ आहे तुम्ही आमच्यासाठी देत आहे, तुमचा आभार। वेल प्लेड चंदन। आता या वेळेला जो गोलंदाज मेडन ओव्हर टाकेल त्याच्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल। सन्माननीय रमणजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक, परंतु इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन असेल। पहिल्या 2 षटकासाठी तुम्हाला घेऊन चलतोय पुन्हा एकदा उमेश भोईर यांच्याकडे। धन्यवाद उमेश मात्र यांच्याकडे, माफ करा। थँक्यू कुणाल, थँक्यू व्हेरी मच। तर 36 धावांचं टार्गेट सेट केलंय। तर कुणाल, तू मगाशी म्हणलं असतं सुनील गावस्कर एक महान हस्ते होते क्रिकेट मधले, मी मला आठवतं ते जगदीश खेपुटकरांनी सुनील गावस्कर एक जबरदस्त कविता लिहिली होती, मी थोड्या वेळातच ही पेश करीन तुमच्या समोर प्रेक्षकांसमोर। अतिशय जबरदस्त कविता होती शेंडे या सुनील गावस्कर, ज्या वेळेस वेगवान खेळपट्ट्यावर भारतीय संघ डगमायचा खेळायला, त्यावेळेस मात्र या छोटासा बच्चा तिथं वेगवान खेळपट्टीवर वेस्ट इंडिज गुरू मध्ये जाऊन त्याने आपल्या पूर्णपणे नांगी टाकायला लावली होती गोलंदाजांना, आपली एक छाप तिथे वेस्ट इंडिज मध्ये सोडली होती। 37 टार्गेट असेल 37। तर सुनील गावस्कर यांचं एक महान अस्तित्व होतं, एक मोठं क्रिकेट मधलं मोठं नाव सुनील गावस्कर होतं। अच्छा, तर 37 धावांचं आव्हान या सामन्यामध्ये, तर सुनील गावस्कर एक जबरदस्त महान हस्ती, त्यांचा नुकताच रेकॉर्ड 1971 ला ज्या दौऱ्यामध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला होता 4 कसोटी सामने कुणाल त्याने खेळले होते आणि 774 धावा हा विक्रम।
धन्यवाद जाधव साहेब, शिवाजी साळुंके साहेब, पिंगळे साहेब, अशोक तोडसकर साहेब, तुम्ही आपला अमूल्य वेळ आयोजना दिलात, आपलं मंडळाच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. तर सलामीची जोडी मिथुन दीपक तांडेल ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. तर सुनील गावस्कर बद्दल बोलत होतो कुणाल सँडी, चार मॅच मध्ये 774 धावा, त्याच्यामध्ये चार शतक आणि तीन अर्धशतक लगावले होते. हिमांशु पाटील याला सुवर्ण संधी आहे, जर हॅट्रिक घेतली तर मयूर पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक, ग्रेट अपॉर्च्युनिटी. आणि कोणी गोलंदाज मेडन षटक टाकेल त्यालाही 1000 रुपये सन्मान्य रमण भोईर यांच्या शुभ हस्ते देण्यात येईल. एक जबरदस्त बक्षीस रूपी दान इथे दिला जातोय. बघा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जया नाम जाण दान मोक्ष निधाडाचे कारण. बघा कुणाल या हाताचे त्या हाताला सुद्धा प्रेक्षक आप कळू देत नाही, असे बक्षीस रूपी दान इथे कालपासून देताना दिसतात प्रेक्षक. तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली, मिथुन आणि दीपक तांडेल. तर बॉलिंग मार्कवर आहे मुख्तार, लेफ्ट हॅम फ्रॉम द विकेट, बॅकवर्ड पॉइंट शॉट कव्हर पॉइंट, एक शॉट एक एक्स्ट्रा कव्हर, सिली मिड ऑन एंड सिली मिड ऑफ शॉर्ट स्क्वेअर लेग. इथे मात्र चेंडूला येऊ दिला, हलकासा हुक केलाय चेंडू, शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न हुक केलाय, जातो घोषित क्षेत्रामध्ये एक धाव. एका धावाने संघाचा इथे श्रीगणेशा होताना दिसतोय. मुख्तार याच्यासाठी सुवर्ण संध्या, ज्याने जर हॅट्रिक घेतली तर अज्जू यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे, म्हणजे बक्षीस रूपी दान यायला कुणाल सुरुवात झालेली आहे. एक खरोखर मी आयोजनाचं कौतुक करेन या सन्मान्य गावदेवी चषक जुगाव, खरोखर अप्रतिम एक अफलातून असं आयोजन आहे. याशी देही याशी डोला असं आयोजन आहे. तर घेऊन जाते एक चांगली लढत गावदेवी जुगाव अगेन्स्ट जय गणेश सारसोळे. 37 धावांचं लक्ष आहे. मुख्तार लेफ्ट हॅम राऊंड द विकेट, इथे अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केली होती, पंचांनी स्पष्ट नकार दिला आहे. आणि मात्र एसटी रक्षकाने हा चेंडू अडवलाय. सुरेख यार अप्रतिम अशी एसटी रक्षकाची भूमिका इथे गाजवतोय रुपेश. नुकताच त्याचा वाढदिवस या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी संपन्न झाला. तर एक जबरदस्त एसटी रक्षक, एसटी रक्षकांमध्ये आपले भारतीय संघात सर सय्यद किरमाणी याचं नाव जरूर आवर्जून घेतलं जातं. एक ऑस्ट्रेलियामध्ये दौऱ्यामध्ये गेला होता भारतीय संघ इंग्लंडमध्ये, तेव्हा 3 कसोटीमध्ये त्याचा एक विक्रम होता. तो पुढचा चेंडू इथे मात्र जोरदार अपील आणि एज लागून जातोय. फलंदाज मात्र बाद पहिला झटका मिथुनच्या रूपानं रोमांचक शिगेला पोहोचलाय पहिल्या गडीनं. तर तोपर्यंत संधी असणार आहे डीजे मास्टर साठी. तर पहिला झटका लागतोय जय गणेश सारसोळे संघ. तर आपण चर्चा करत होतो संडे कुणाल या एसटी रक्षक सय्यद किरमाणी, 3 सामने कसोटी खेळला होता इंग्लंड दौऱ्यावर आणि त्याचा असा एक विक्रम होता, एकी त्याने धाव 22 रूपानं दिली नव्हती, हा त्याचा एक जबरदस्त बेस्ट विक्रम होता. आणि बीसीसीआय कडून त्यांना सन्मानित केलं होतं 2015 साली जीवन गौरव पुरस्कार देऊन, सीके नायडू असा पुरस्कार होता. तर नवीन फलंदाज मात्र दाखल झालाय गणेश, पहिला झटका एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त एक धाव, 37 धावांचं लक्ष आहे. आणि त्या 37 धावांच्या लक्ष्याला पाठला करताना पहिला मात्र फलंदाज परतलाय मिथुन, मिथुन बॅक टू द पॅव्हिलियन, एक धाव काढून बाद झालाय, एक गडी बाद एक अशी सुरुवात आहे. 37 धावा, एक जबरदस्त उत्कंठ वर्धक असा सामना आहे, पूर्णपणे प्रेक्षकांचा पैसा वसूल करून जाईल हा सामना. युनायटेड ऐरोली आणि गावदेवी ऐरोली गाव या दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेक घेण्यासाठी व्यासपीठावर या. इथे मात्र टप्पा आल्यानंतर टप्प्याला स्लाइंग केलाय, इथं फ्लाइंग केलाय, इथं बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या क्षेत्रामध्ये ढकलून दिला हलकासा, एक धाव घोषित क्षेत्रामध्ये, एक धाव भेटते संघ साळसोरे संघाला, बिन एक गडीबाद दोन भर आहे.
37 धावांचं लक्ष्य आणि 37 धावांच्या लक्ष्याला प्रश्नाला या सडेतर उत्तर देताना सलामीची जोडी मध्ये मिथुन परतलाय. मुख्तार याचा एक जबरदस्त स्पेल, आक्रमक स्पेल, एक नजराणा इथे गोलंदाजीचा आपल्याला प्रेक्षकांच्या भेटीला या मुख्तारचा आहे. लेफ्ट आर्म राउंड द विकेट मुख्तार, पुढचा चेंडू कम सिंग पर लेफ्ट आर्म राउंड द विकेट. इथे अकुटप्पा, इथे मात्र एष्टी जीत करण्याचा प्रयत्न. काय एष्टी रक्षक यार, अफलातून खेळ इथे एष्टी रक्षकाचा. निर्धाव चेंडू, टप्पा पडल्यानंतर उचली, पूर्णपणे मिश्रण आहे मुख्तार कडे. तर धाव तीन चेंडू, पाच चेंडू संपला, शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे या पहिल्या षटकातला. धावसंख्या फक्त एक गडी बाद, दोन बर आहे. एमएसटी महेंद्र सिंग धोनी असा यष्टी रक्षक ज्याने आपल्या अख्ख्या विश्वामध्ये छाप पाडलेली होती. ऑफ ड्राईव्ह केलाय, इथे मात्र जमिनीच्या समांतर रेषेला चेंडू जातोय कार्पेटने. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज मात्र गणेश. एक धाव भेटते संघाला, षटक मात्र संपतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दॅट इज अ ग्रेट अनालिसिस बॉलिंग बाय मुख्तार. तीन धावा देऊन एक मिथुनला परतवलंय. दॅट इज अ ग्रेट बॉलिंग अनालिसिस बाय मुख्तार. तर 37 धावांचं लक्ष्याला सडेतोड उत्तर आहे. ईट का जबाब पत्थर से. त्या यजमान संघ आहे, कुणाल सँडी या यजमान संघाच्या बाबतीत बोललं तर श्रीलंका असा संघ होता की 19 बरस त्याचा रेकॉर्ड होता. म्हणजे यजमान संघ जिथे मध्ये श्रीलंका संघ पुरस्कृत करायचा सामन्याचा, तिथे मात्र कोणालाही त्यांनी वरचढ देत ठरू दिले नव्हतं असा श्रीलंका संघ होता. नाणेफेक घेण्यासाठी ऐरोली युनायटेड अगेन्स्ट ऐरोली गावदेवी, ऐरोली गाव या दोन्ही संघाच्या संघनायकांना दुसरा कॉल असेल प्लीज नाणेफेक घेण्यासाठी व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. रुपेश येतोय, बड्डे बॉयज रुपेश खेळेल गणेश. एक गडी बाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तीन धावा, 37 धावांचं लक्ष, अजूनही 34 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. फुलर लेनचा चेंडू त्याला जोरदार प्रहार. एक धाव पूर्ण, इथे मात्र गचाल क्षेत्ररक्षण झालेला आहे. आणि बघा गल्फानपणा कसा कामाचा होतो क्षेत्ररक्षण. चेंडू शोधतोय क्षेत्ररक्षण आणि मात्र तीन धावा या चपळाने पूर्ण केलेले आहेत. रुपेश यशाची सुवर्ण संध्या, जर त्याने हॅट्रिक घेतली तर एअरप्लेनची एरोप्लेनची तिकीट सुवास रिटर्नची तिकीट सुवास ठाकूर यांच्या माध्यमातून रुपेश साठी सुवर्ण संधी आहे. जर त्याने हॅट्रिक घेतली तर एअर फ्लाईटची तिकीट रिटर्न देण्यात येतील. सुवास ठाकूर यांच्या माध्यमातून इथं खोलवर टप्प्यावर मस्त वापरला जातो. इथं कम्प्लिटली ब्लॉक, इथं मात्र ढकलून दिला मिड विकेटला चेंडू कार्पेटने. चेंडू चालले, इथे मात्र गचाल क्षेत्ररक्षण पुन्हा पनारू पुनरावती होते क्षेत्ररक्षणाची. बघा संडी क्षेत्ररक्षण वर डिपेंड असतो सामन्याचा पूर्ण 50% खेळ हा क्षेत्ररक्षणावर असतो. आणि इथे मात्र काहीतरी गचाल क्षेत्ररक्षणाचा नमुना इथे पाहायला मिळतो मिड विकेट.